आपण जाऊ, तेथे शत्रू येणारच हे ओळखून सरहद्दीवरचा पन्हाळागड महाराजांनी निश्चित केला. शिवाय पन्हाळागड अत्यंत बळकट होता आणि महाराजांनी असाही विचार केला की आता पावसाळा जवळ येत आहे. नेताजी पालकर बाहेर मोहिमा करीत आहे. आपण पन्हाळ्यात गेल्यावर सिद्धी जोहर गडाला वेढा घालील. किती दिवस वेढा घालून बसेल तो? नेताजी बाहेरून त्याच्यावर हल्ले चढवील आणि पावसाच्या माऱ्यानेही त्याचा वेढा धडपणे चालू राहणार शकणार नाही. सिद्धी यातच हैराण होईल आणि मग नव्या किल्ल्याला नवा वेढा घालून लढत राहण्याचे अवसान आणि उत्साह त्यांच्यात उरणार नाही. असा सर्व विचार करून महाराजांनी पन्हाळागडवर आश्रय घेण्याचे ठरविले. आणि महाराजांनी एके दिवशी मिरजेचा वेढा उठविला आणि पन्हाळागडाकडे कूच केली. मिरजेच्या किल्लेदाराच्या मिशा मात्र उगीचच अभिमानाने वाऱ्यावर उडू लागल्या. यावेळी आईसाहेब राजगडावर होत्या. अफजल खानाच्या वधानंतरही मायलेकरांची भेट होऊ शकलेली नव्हती, कारण वधाच्याच दिवशी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मध्यरात्री महाराजांनी पुढची चढाई सुरू करण्यासाठी शिलंगन केले होते. अफजल खानासारखा वैरी साप बुडाल्यानंतर एकमेकांना भेटण्याची ओढ त्या मायलेकरांच्या हृदयात उचंबळली नसेल का? नक्कीच असेल. परंतु राजधर्म सोडून मायेत गुरफटणारा स्वभाव दोघांचाही नव्हता. राजधर्मासाठी मायेची बांधणे कठोर बंधाने कठोर मनाने तोडणारी मायलेकरे होती ती. दोघांचेही डोळे सतत एकमेकाकडे लागलेले होते. आता तर महाराज पुन्हा एकदा भयंकर संकटात अडकत होते. हे संकट किती दिवस टिकणार हे केवळ विधात्यालाच ठाऊक होते. ध्येयाच्या सिद्धीसाठी जीवलगांच्या ताटातोटी पडत होत्या. शेवटी प्राणही अर्पण्याची तयारी होतीच. महाराज पन्हाळागडावर दाखल झाले. गडावर भगवे झेंडे आणि घोड्या तोरणे चढली होती. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा होती. दिनांक 2 मार्च 1660. नवीन वर्षाचे नाव होते शार्वरी नाम संवत्सर. नवीन संवत्सराच्या प्रारंभीच भयंकर संकट स्वराज्यावर येत होती. उत्तरेकडून तर एक अतिशय प्रचंड संकट येत होते. आदिलशहाच्या पत्रानुसार औरंगजेबाने आवाढव्य फौज महाराष्ट्रावर रवाना करण्याचा मनसुबा ठरविला होता. विजापूरहून सिद्धी जोहरही येतच होता. धुळीचे लोट पन्हाळ्याकडे फुफाटत निघाले. जोहरची फौज दौडत होती. समोर पन्हाळा आपल्या बुरुजाच्या अव्वळ मुठीत भगवा झेंडा फडकावीत ताट छाती काढून उभा होता. पन्हाळा दिसू लागताच जोहरच्या फौजेला नवाच उन्माद चढला. ती ओरडत होती, दौडत होती, डटके चलो. एकदम हल्ला चढवून गड जिंकणे अशक्य होते हे जोहर जाणून होता. शिवाजी पन्हाळ्यावरच आहे मुस्तकीम खबर त्याला होतीच. म्हणून गडाला वेढा घालून शिवाजी शरण येईपर्यंत राहायचा बेत त्याने केला होता. किती काळ शिवाजी वरून लढेल? अन्न आणि वैरण संपली की खाईल काय? आणि तो आणि त्याची बागा अन्ना वाचून एक दिवस खास तडफडू लागेल. त्या दिवसापर्यंत गडाला कडक वेढा घालून बसायचे. गड जिंकण्याची प्रयत्नही चालूच ठेवायचा. मुठीत नाक धरून शिवाजी शरणच येईल आणि तलवार धरून लढायला उतरला तर तीही तयारी आहे. शिवाजीला मारायचे तरी किंवा धरायचे तरी, मग वर्ष लागो या वर्षे लागोत, जोहरचा हात निर्धार होता. जोहर येण्यापूर्वीच महाराज मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्यास पसार झाले होते. शिवाजी मिरजेहून पळून गेला हा एक आपला फार मोठा विजय झाला. तो जोहरच्या फौजेला भिवूनच पळाला असे बादशहाला वाटले. बादशहाने ही आनंददायक वार्ता आपल्या मातबर सरदारांना कळविली. त्यातच महाराजांचे धाकटे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनाही कळविले. त्या पत्राची तारीख होती 3 मार्च 1660. पन्हाळगडाच्या पायथ्याशी औरस चौरस खूपच मोठी छावणी पडली. तंबूत राहुट्यांची दाटी लागली. पंख पसरून जणू बगळ्यांचा पांढरा शुभ्र थवा उतरला. चौफेर पक्का वेढा पन्हाळ्याला घालण्याकरिता जोहरने योजना केली आणि तातडीने फौजेचे मोर्चे बसविले. थोड्याच वेळात गडाला पूर्ण वेढा पडला. फाजल खान, बडे खान, रुस्तमे जमान आणि स्वतः जोहर यांनी गडाच्या पूर्व बाजूस मोर्चे दिले.
सादत खान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे आणि भाई खान यांनी पश्चिमेकडून नाकेबंदी केली. उत्तर आणि दक्षिण बाजूकडूनही जोहरने कडक वेढा ठेवला. वेढ्यातून गडावर तोफा, बंदुकांचा व बाणांचा मार सुरू झाला. गडावरून मराठ्यांनीही जबाब दिला आणि उभय पक्षात अशी मारगिरी सततच चालू राहिली. जोहरचा कोणताही मारा गडावर कारीगार होईना. महाराज अत्यंत जागरूक होते. ते शत्रूला वर सरकूच देईनात. लक्ष्मण रेषा एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे जाणे जोहरला जमेना. त्या टप्प्याच्या पुढे कोणी सरकला की गडावरून सुटलीच तोफ, सुटल्यास गोळ्या किंवा बाण, जोहरचा मारा पोहोचेना. जोहरचे बळ मात्र सारखे वाढत होते. शृंगारपूरकर, सूर्यराव सुर्वे राजे व पालवणीकर जसवंतराव हे ससैन्य येऊन जोहरला सामील झाले. 2 आठवडे ओलांडले. दिनांक 15 मार्च 1660 सुमार जोहर आणि फाजल एका गोष्टीचा सारखा विचार करीत होते. गडाच्या तटापर्यंत मारा पोहोचण्यासाठी काय करावे. लांब पल्ल्याच्या तोफांची व बारूद गोळ्याची आवश्यकता होती, पण तशा तोफावर तर वेढ्यात नव्हत्या. तेवढ्यात जोहरला व विशेषतः फाजलला एक युक्ती सुचली. त्यांना राजपूरच्या इंग्रज वखाऱ्यावाल्यांची आठवण झाली. हेनरी रिव्हिंग्टनशी फाजलखानाचा व रुस्तमे जमानचा पूर्वी पत्रव्यवहारातून परिचय झालेला होता. जर इंग्रजांकडून तोफा व दारुगोळा मिळाला तर, पण हे इंग्रज फक्त व्यापारच करतात, राजकारणापासून अलिप्त असतात, मग कसे देतील मदत ते. पण पैसा द्यायचे आपण कबूल केल्यावर देतील ही कदाचित. राजकारण म्हणून नव्हे, पण व्यापार म्हणून दारुगोळा आणि तोफा विकायला त्यांना कोणती हरकत आहे. इंग्रज कोपणीची मदत न मिळाली तरी हेनरी रिव्हिंग्टन साहेबांनी व्यक्तिशः स्वतःची म्हणून अशी मदत द्यायला काय हरकत आहे. असा उलटसुलट विचार करून जोहरने व फाजलने आपला एक मुताकिल 400 स्वारासह राजपुरास इंग्रजाकडे ताबडतोब रवाना केला. राजकीय भानगडीत भाग न घेणाऱ्या इंग्रजी कूपनीतील अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः राजकारणे केले तर काय हरकत होती. व्यक्तिशः हा शब्दच लबाडासाठी लाख मोलाचा आहे. कित्येकदा राजकीय उचापातीत व्यक्तिशः भाग घेणाऱ्या लबाड व्यक्तींनीच काही कुपन्या गच्च भरलेल्या असतात. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी अशाच पैकी होती. सिद्धी जोहरच्या मुतालिकाने त्वरेने राजपूर गाठले. त्याने वखारीत जाऊन हेनरी रिव्हिंग्टनची भेट घेतली आणि जोहरचे पत्र व निरोप त्याला सादर केला. लांब पल्ल्याच्या तोफा व दारुगोळा आम्ही खरेदी करावयास तयार आहोत, तरी आम्हाला हा माल पुरवावा अशी जोहरची मागणी होती. हेनरी विचारात पडला, कारण जोहरला दारुगोळा व तोफा पुरविणे म्हणजे शिवाजीच्या वैऱ्यालाच मदत करणे आहे. नुकतेच अफजलखानाचे साधे गलबत सांभाळायला घेतले तर शिवाजीच्या लष्करी अधिकाऱ्याने कशी झणझणीत चपराक भडकावली. आणि आता जर प्रत्यक्ष दारुगोळाच त्याच्या शत्रूला पुरविला तर तो शिवाजी काय म्हणेल. पण लगेच हेनरीने खोलवर आणि दूरवर विचार केला. हा शिवाजी तर आता अशा भयंकर चरकात सापडला आहे की त्यातून तो निभावणे अशक्यच आहे. आणि जोहरचे अफाट फौजेनिशी त्याला पन्हाळगडात कोंडून धरले आहे. आणि उत्तरेकडून औरंगजेबाचीही चौपट फौज शिवाजीचे राज्य निस्तनाबद करण्यासाठी येत आहे. इतरही सर्व शत्रू त्यांच्यावर उठले आहेतच. आता शिवाजी या भयंकर दुधारी चरकातून जिवंत तरी सुटणे शक्य आहे काय. मरणार नक्की. अफजलखानाच्याच प्रसंगी वास्तविक शिवाजी संपायचा, परंतु खानच भोळसटासारखा वागला. पण आता मात्र शिवाजी खासच बुडणार. मग जर विजयाच्या हमखास मार्गावर असलेल्या सिद्धी जोहरला मदत केली तर काय हरकत आहे. उद्या विजापूर दरबाराकडून व्यापारासाठी सवलती मिळतील, वखारी घालायला मालकी हक्काने जागा मिळतील. काय हरकत आहे जोहरला मदत करायला. किंबहुना शिवाजीच्या शत्रूला यावेळी मदत करणेच शहाणपणाचे, दूरदर्शीपणाचे. हेनरीने आपल्या मुत्सद्देगिरीची अशा प्रकारे लांबी रुंदी उंची मोजली. हेनरीच्या महत्त्वाकांक्षा पालवल्या गेल्या. तोंडाला पाणी सुटले आणि त्याने जोहरच्या मागणीला एकदम होकार दिला. सुरतेच्या गव्हर्नरची परवानगीसुद्धा मागण्याची जरुरी त्याला वाटली नाही.
त्याने व्यक्तिशाच हा निर्णय घेतला. अवघ्या 1.5 महिन्यापूर्वी आपण शिवाजीशी काय करार केला हे लक्षात असूनही हेनरी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उठला. दारूगोळा देण्याचे तर त्याने कबूल केलेच, पण याशिवाय इंग्रज गोलंदाजही पाठविण्यास तो तयार झाला. इतकेच नव्हे तर तो स्वतःही पन्हाळ्याच्या वेढ्यात जाण्यास निघाला. इतर साहेब मंडळीही नव्या निमंत्रणाने खुश झाली. चला पन्हाळ्यावर. अहो, पण तो शिवाजी काय म्हणेल छे, आता शिवाजीला कोण भीतो? पाहिलेत हे इंग्रज कसे होते ते. राजकारणाशी संबंध ठेवणारे निरुपद्रवी वाणी बरे. खरोखर या इंग्रजांसारखे लबाड लोक फक्त इंग्रजच. रंगाने गोरे गोरे, डोळ्याने घारे घारे, बोलायला गोड आणि पोटात खोड, यांच्या काळजात काय दडले आहे हे कोणालाही समजायचे नाही. महापिलिंदर तागडी तागडी तोलता तोलता सदैव तिरक्या नजरेने याचा डोळा राजकारणावर असायचाच. आता तर गिराई घरी चालून आले होते. निघण्याची तयारी झाली. इंग्रज गोलंदाजाची एक लहानशी तुकडी, एक मोठी थोरली तोफ, दारूगोळ्याचे पेटारे आणि इतर सामान सुमान राजापूरच्या वखारीतून बाहेर पडले. आणि विशेष म्हणजे इंग्रजांचे युनियन जॅक नावाचे निशाणही फडफडत बाहेर पडले. आपले निशाण फडकावीत फडकावीतच जोहरला मदत करण्याचा हेनरीचा हेतू होता. हेनरी राजापुराहून निघाला. दिनांक 2 एप्रिल 1660 आणि रायपाटन अनुस्कुराच्या घाटाने सह्याद्री चढू लागला. एवढ्या मोठ्या उंच डोंगर घाटाने तो प्रचंड तोफ चढून जाणार होती. उन्हाळ्याचे दिवस होते. हेनरीच्या दिमतीला जोहरने पाठवलेली 400 स्वार होते. अखेर जमिनीला भेगा पडतील ती प्रचंड तोफ कोल्हापुरात दाखल झाली. सिद्धी जोहरने हेनरीचे मोठ्या थाटात स्वागत केले. लगेच ती तोफ आणि इंग्रजी पाहुणे इंग्रजी तालावर पन्हाळ्याच्या पायथ्याशी ते वेढ्यात घेऊन दाखल झाले. दिनांक 10 एप्रिल 1660 सुमारास. लगेच जोहरने हेनरीला व्यापारी भाषेत राजकारणी मधाचे एक बोट चाटविले. तो त्याला म्हणाला की तुमचा माल पसंत पडल्यास आणखी मागणी करू. पण सर्वजण उत्सुक झालेत होते तोफेचा धडाका पाहण्यास. इंग्रजांच्या तोफेमुळे ते वेढ्यात उत्साहाच्या उर्मी उमटत होत्या. इंग्रजांचा इंतजाम उत्तम होता. हेनरीच्या बरोबर मिघॅम फिलिफ गिफर्ड वेलजी वगैरे मंडळी होती. काही वेळानंतर इंग्रज गोलंदाज हेनरी रिव्हिंग्टन व सिद्धी जोहर तोफेची परीक्षा पाहण्यासाठी बाहेर पडले. लोकांनी ती प्रचंड तोफ ओढून ओढून रेटून मोर्चात आणली. पन्हाळगडाच्या तटाचा वेध घेऊन गोलंदाजांनी तोफ फिक्स केली. तिच्या पोटात दारू व गोळा ठासून उभे इंग्रज उभे राहिले. तेवढ्यात हेनरी रेव्हिंग्टनने तोफेच्या शेजारी आपले युनियन जॅक फडकावले. उघड उघड निशाण लावून इंग्रजांनी महाराजांशी वैर जाहीर केले. ते विस्तवाशीच वैर, पण आपण काय करीत आहोत हे त्या इंग्रजांच्या डोक्यातही येत नव्हते. इंग्रज धुंद झाले होते. गडावर महाराजांची चिंताक्रांत शतपावली चालू होती. हेनरीने इशारा दिली. तोफेला बत्ती मिळाली आणि धडाड धड धडाड धड धडाका उडाला. केवढा प्रचंड आवाज तो. धुराचा लोट उसळला. तटाच्या रोखाने लाल बुंद गोळा उडाला. एवढा मोठा आवाज टाकणारी तोफ गनिमाच्या छावणीत आली तरी केव्हा? गडावर हे कुतूहल निर्माण झाले. आणि पाहतात तो इंग्रज टोपीवाल्याचा झेंडा फडफडतोय. शेजारीच एक मोठी थोरली तोफ खुद्द इंग्रजच डागीत आहेत. महाराजांना समजले इतक्या निर्लज्ज दिमाखात इंग्रज तोफेची सरबती करीत आहेत हे पाहून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. 1.5 महिन्यापूर्वी ज्याच्यावर मेहरबानी केली तेच हे कृतज्ञ इंग्रज. यांचा माल परत केला, याचा माणूस सोडून दिला, आजवर यांच्या व्यापार नीट चालू दिला, त्या उपकाराची ही फेड. गायीच्या आचळाला चिकटलेले कोचिड अखेर तिचे रक्तच पितात. दूध आवडत नाही त्यांना. इंग्रजांच्या गोलंदाजीने पन्हाळ्याला मात्र काहीच इजा पोहोचत नव्हती. त्यांच्या गोळ्यामुळे काहीच वेगळे घडलेले नव्हते. पन्हाळगडाचा बंदोबस्त महाराजांनी अव्वल ठेवला होता. हेनरी मात्र बायकोच्या
भावासारखा सिद्धी जोहरसाठी राबत होता. पण इंग्रज तर बोलून चालून परकेच, सिद्धी जोहरही परकाच. परक्याला परका सामील झाला तर नवल नाही, पण परक्याला जर कोणी घरचा सामील झाला तर.